चांगला होता की नाही, मुलाबरोबर संसार करायचा रेशमला, पण या मुलीनं त्या लोकांना विद्यार्थ्यांना धारेवर धरतात तसं धारेवर केलं। मा आरुवहिनी होते म्हणून आपल्याला त्यांचे खरे रंग कळले। अरे काय, एका मिनिटात त्यांचा चेहरा मोराच बदलला होता, पाहिलंस ना तू। आणि मामा वहिनी बोलली नसती तर दादा बोललाच असता की। आणि दादाच्या मनात काय चालू आहे हे वहिनीला हळूहळू कळायला लागलंय, यातच समाधान आहे। कसं सावरू मी स्वतःला वहिनी, तू मला सतत कॉल्स करत असतो, ब्लॅकमेल करतो, फोन स्विच ऑफ केला तर घरच्या फोनवर कॉल करेन अशा धमक्या देतो मला। हे बघ, तू घाबरू नकोस अजिबात, घाबरलीस ना तर फावेल त्या ब्लॅकमेल करणाऱ्या माणसाच। बंद करून ठेव फोन, फोन बंद कर। अजिबात घाबरायचं नाहीये, आपण बघूया तो काय करतो ते। काय दाखवून काय द्यायचंय तुला अरुंधती? आम्हाला कळतच नाही तू कशी चांगली आहेस, घरातल्या माणसांची फक्त तुलाच कशी काळजी आहे, आणि सगळेजण तुला कसं चांगलं म्हणतील आणि आम्हाला कसं पाण्यात बघतील, असंच ना? आम्हाला काय झालंय? रेशमला कोणी एक गुंड त्रास देतोय। आणि हे अरुंधतीला माहिती होत, पण तिनं आपल्याला न सांगता एकटीनं स्वतः त्या गुंडाला धडा शिकवायचं ठरवलं। अरुंधती, सगळ्यांच्या नजरेत भरून राहण्याची फार हौस आहे ना तुला? राह बाई, सगळ्यांच्या नजरेत अगदी भरून राह, पण कृपया आमच्या मुलीच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करू नकोस। नाही तू रेशम, राधिका रेशमला घेऊन तिच्या रूम मध्ये जा। आई, मला रेशमची काळजी वाटत होती म्हणून मी हे सगळं केलं। हे बघ, तुला या घरातल्या लोकांची काळजी वाटत असेल ना तर आधी त्यांना विश्वासात घे। तुझ्या या वागण्याचा अर्थ असा होतो की तुझा आमच्यावर विश्वासच नाही। अमर, ताबडतोब कमिशनर साहेबांना फोन कर आणि हे प्रकरण संपून टाक। राधिका, रेशम जेवली? हो, मगाशीच तिच्या रूम मध्येच पाठवलं होतं जेवण। आणि अरुंधती, तिला नाही जेवायचं? मी नाही विचारलं तिला। या मुलीचं काही कळतच नाही आम्हाला, आज पण उपाशी राहणार आहे का? जरास काही बोललो तर लगेच अन्नावर राग काढायचा असतो का? ठीक आहे, कुठे निघालास? मामा, अरुंधती जेवलेली नाहीये। ती का जेवत नाही मला कळत आहे, मान्य मला तिने चूक केलेली आहे, पण अरुंधती चुकीचं वागलेली नाहीये ना। आफ्टर ऑल, आपणच समजून घेतलं पाहिजे ना तिला। आम्हाला सांग, आपल्या माणसांवर आपण चिडतो, ओरडतो, रागवतो, प्रेमही करतो, अरुंधती तुला या सगळ्याची आता सवय करून घ्यायला हवी। अरुंधती, आय प्रॉमिस यू, तुला या घरात आबान इतकंच किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम आम्ही सगळेजण करू।